चाय के साथ खारी 3 दिवस लगातार त्यांनी दिला होता. अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण बघितली मोहनजी भोईर यांच्या वतीनं. आणि 1 दिवस जो जेवणाचा होता 3 दिवसांमध्ये त्यामध्ये जितू पाटील डुंगे साईकृपा डुंगे संघाच्या अष्टपैलू खेळाडू आहेत त्यांच्याकडून संपूर्ण 1 दिवसासाठी त्यांनी जेवणाची आम्हाला सुविधा उपलब्ध करून दिली होती. जितू पाटील यांना विनंती करते या आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. मी आपलं मनापासून हार्दिक स्वागत करते. हा दुसऱ्या फेरीचा सामना आहे. निर्धारित 3 षटकांचा सामना बघूया. पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज. स्ट्राईकला अनिल नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही आणि पहिला चेंडू अप्रतिम चेंडू हाताळला होता. गावदेवे अंजूर संघाचा 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा पाहतोय. सरपंच उपसरपंच चषक 2020 दिनेश. चेंडूला स्वीप केलेला आहे. चेंडूचा ते लॉंग लेग सीमारेषेकडे चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. लगेचच फेक केली होती. धावसंख्या धावपळकर या 1 धावसंख्येनिशी अकाउंट ओपन केलेलं आहे अनिलने. आता मात्र स्ट्राईक वर प्रसाद येतोय. यानंतर जो सामना होणार आहे तो म्हणजे आपण लगेचच संपर्क साधायचा आहे. कारिवली वर्सेस डुंगे. कारिवली वर्सेस डुंगे या 2 संघांमध्ये हा सामना रंगणार आहे. आपण सज्ज राहायचंय टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये. या आपण संपर्क साधा लवकरात लवकर. वेळेसंदर्भात प्लीज आम्हाला सहकार्य करायचंय. आता मात्र दिनेश सज्ज होते. राईट आर्म ओव्हर दी विकेट ने मारा करेल. सामना करेल फलंदाज प्रसाद. हा दुसऱ्या फेरीचा सामना आहे. 2 बलाढ्य संघांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकलेला आहे. 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा कालावधी असेल. फुलटॉस चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेल सोडतोय जीवनदान. चेंडू जमिनीला दान आणि प्रसाद याला जीवनदान. कॅचेस विनिंग द मॅचेस. झेलाला मित्रांनो खूप महत्व असते क्रिकेटमध्ये आणि मिळालेले जीवनदानाचा फायदा निश्चितच. प्रसाद बघूया कशा प्रकारच्या उचलतोय ते बघायचंय. 2 धावा कम्प्लीट केलेल्या आहेत. धावसंख्या वाढते धावपलकावर 3. निखिल पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. ज्याने सुमधुर आवाजामध्ये रंग भरलेला आहे या स्पर्धेमध्ये. मोहन भोईर तालुका क्रिकेटचा एक बुलंद आवाज. त्यानंतर प्रमोद पाटील. दिनेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. अतिशय उत्कृष्ट चेंडू आतमध्ये वळला. जोरदार अपील केला उत्साहामध्ये जास्त. पंच सुनील मात्रे यांचा इशारा होते लेग बाय. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या पुढे सरकताना धावपलकावर 4. बिनबाद 4. 2 मातब्बर संघांमध्ये हा सामना पाहतोय. सुंदर मैदान आहे आणि भव्य दिव्य अशी स्पर्धा पाहतोय. क्रिकेटचा बिग शो बिग इव्हेंट्स पाहतोय. गावदेवी 40+ क्रिकेटचा महासंग्राम. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. वन्स अगेन बॉलिंग मार्कवर दिनेश. आता मात्र अँगल चेंज करतोय. राईट आर्म राऊंड विकेटने मारा करेल डावखुरा फलंदाज अनिल पाटीलसाठी. बघूया जोरदार अपील. होय कॉट बिहाइंड. पहिल्या विकेटचं पतन. पहिला फलंदाज बाद होते अनिल पाटील. गावदेवी अंजुर्या संघाचा. कुछ करिए बस बस बड़ा बोले अब कुछ करिए ओ कोई तो चल से तू फड़िए तू बेतरिए या मरिए हाय कोई तो चल से तू फड़िए तू बेतरिए या मरिए शक दे पहिला फलंदाज बाद झालेला आहे. एसट्यांच्या मागे अप्रतिम झेल टिपला. एसटी रक्षकाने कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही आणि अनिल पाटील बिग विकेट बाद होतोय. गावदेवी अंजुरे संघाचा धावपलकावर धाव आहेत 4. यानंतर जो सामना होणार आहे संपर्क लगेचच आपण साधायचा आहे. जय बजरंग कारिवली साईकृपा डुंगे. आपण सज्ज राहायचा. लगेचच टॉस केली जाईल 3 षटकांच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर दिनेश.
चेंडूला लॉफ्ट गेलेला लॉफ्टेड फटका, चेंडू येथे काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक दक्ष आहे, चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न करते, बघूया हा ना होता ना, आणि त्यावर दोन धाव पूर्ण करते तो फलंदाज संजय. धावसंख्या वाढते, पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे, एका गड्याच्या मोबदल्यात सहा. खरोखर जेवण पदार्थ दिनेशकडे आपण जर नजर टाकली तर पहिल्या सामन्यामध्ये एक चांगली कामगिरी केली, ते फक्त आणि फक्त चार धावा दिल्या, या सामन्यामध्ये सहा धावा दिले देऊन एक गडी बाद केलेला. खरोखर जबरदस्त पॉवरफुल गोलंदाजी म्हणावी लागेल. तर बघूया आपण आता मात्र उर्वरित दोन षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय ते बघायचंय. बघूया उर्वरित दोन षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय ते बघायचंय. कौदेवी अंजुरे संघ प्रसाद खेळपट्टीवर आहे, त्याला साथ देण्यासाठी संजय खेळपट्टीवर आहे. दुसरी षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज रामू. वेळे संदर्भात पुन्हा एकदा विनंती करते आयोजकांच्या वतीनं, तीन षटकांसाठी निर्धारित वेळ आहे 15 मिनिटं. चेंडूला ड्राईव्ह केला, क्रॅकिंग ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक मात्र जंप मारून चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करत होता, त्याला बीट करून चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या वेगाने वाढते, धावपळकर 10. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होताना रामू. चेंडू आडव्या बॅटने खेळले, व्हीच्या आकारामध्ये चेंडू येतो डीप मिड ऑनला, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक झेपावते, चांगले क्षेत्ररक्षण पाहतोय, मात्र दोन धावा रोखू शकत नाही. तिसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न आणि दुसरा फलंदाज बाद होते धावचित्त रूपाने. गावदेवी अंजूर संघाचा संजय प्रसाद बाद झाला, सॉरी. अतिशय चांगलं मनोरंजन करताना डीजे आप्पू, गीतेश पाटील, निखिल पाटील, अक्षय पाटील, सदानंद पाटील, चांगली माईक सिस्टीम सुपूर्द केलेली आहे. तर धावसंख्या धावपळकर 11, दोन गड्यांच्या मोबदल्यात दुसरी षटक प्रगतीपथावर आहे. प्रेक्षकांच्या माहितीकरता चालू असलेला सामना दुसऱ्या फेरीचा सामना आहे. दोन बालाढ्य संघांमध्ये पाहतोय JD स्पोर्ट्स टेमगरपाडा आणि गावदेवी अंजुर या दोन संघांमध्ये. एक लक्षात घ्यायचंय, दुसऱ्या फेरीचे हे सर्व सामने तीन षटकांचेच राहतील याची नोंद घ्यायची. वेलकम, दरम्यान आगमन झालेलं आहे, दिवास्पोर्ट दिवा 40+ संघाचं आगमन झालेलं आहे. मी आपलं मनापासून हार्दिक स्वागत करते. कृष्णा मडवी आपलं हार्दिक स्वागत आहे, अनिल पाटील, चिंतामन, किरण म्हात्रे, कमलाकर पाटील, कैलास, प्रदीपजी म्हात्रे, मी आपलं मनापासून हार्दिक स्वागत करते. 40+ गावदेवी ओवली संघाच्या वतीनं वेलकम वेलकम भारत, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. रामू राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूला आडव्या बॅटने खेळले, अलॉंग दी कार्पेट चेंडू जातो डीप मिड विकेटला, क्षेत्ररक्षक झेपावते, चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, यशस्वीरित्या दोन धावा कंप्लीट केलेल्या आहेत. तिसरी धाव घेण्याच्या मावामध्ये धावचित बाद होते गावदेवी अंजूर संघाचा संजय. वंदे मातरम्.
खंडवा डीजे मैदानाच्या आतमध्ये संघाचा संघनायक स्कीपर पाहतोय राजेश पाटील. आता मात्र मित्रांनो, बंद्र्या मारुती कालेर येथे जी स्पर्धा झाली होती, थायलंड टूरचा मानकरी ठरला होता, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी राजेश पाटील पाहतोय संघाचा संघनायक. नॉन स्ट्राइक घेणलाय. पुन्हा एकदा रामू बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. चेंडूला ऑफिस टॉस क्लिक केलेला आहे. मनगटी फटका, बॉटम हँडचा चांगला वापर फटक्या मागे बघायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सहजगत्या दोन धाव पूर्ण करते सतीश. धावसंख्या धावपळकर वाढते 15-15. लॉस ऑफ 3 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरी षटक प्रगतीपथावर आहे. अतिशय भव्य दिव्य अशी मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा पाहतोय. गावदेवी 40+ ओवली संघाच्या वतीनं सरपंच उपसरपंच चषक 2020 स्पर्धेचा सुपर संडे ग्रँड फिनाले डे अंतिम दिवस आहे. आणि बघूया मानाचा ताज कोणता संघ इथून घेऊन जाते ते. धावसंख्या धावपळकर 15. तिसरी धाव घेताना फलंदाज धावचित बाद झाला होता. पहिला चेंडू बघा, लक्षात घ्या आपण चौकार. सॉरी, आमच्या स्कोरर कडून थोडी मिस्टेक झाली होती, क्षमस्व. तर सुधारित धावसंख्या धावपळकर 16. गोलंदाजी मार्कवर रामू सज्ज होते. सामना करेल फलंदाज सतीश, मागच्या सामन्याचा हिरो. बघूया पुन्हा एकदा हिरो ठरतोय की नाही बघायचं आहे. इनसाइड आउटचा फटका क्षेत्ररक्षक झेपवते. चांगले क्षेत्ररक्षण एसटी रक्षकाद्वारा. फक्त एक धाव पूर्ण केली आहे. बघूया ओव्हर थ्रो होत आहे. चेंडू मात्र गॅदर करता आला नव्हता तो गोलंदाजाला. आणि पाहतोय आपण जिथे एक धाव होती तिथे दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत. खराब क्षेत्ररक्षण. धावसंख्या वाढते धावपळकर 18. दुसरे षटक प्रगती पथावर आहे. 18 धावा, एक चांगली टोटल धावपळकर बघायला मिळते ती गावदेवी अंजुरे संघाची. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. गोलंदाज सज्ज होते रामू. सामना करेल फलंदाज सतीश. चेंडू स्विंग केलेला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक प्रतिम झेल मनोज द्वारा. व्हाट अ कॅच. फलंदाज बाद.
क्षेत्ररक्षक झेपावते चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. फक्त एकच धाव मिळेल राजेश याला, चांगली गोलंदाजी बघायला मिळते. चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करताना प्रमोद तीन चेंडू टाकलेत, एक धाव खर्च केलेले आहे. धावपळकर धाबा चार गड्यांच्या मोबदल्यात 19. पुन्हा एकदा सज्ज होताना गोलंदाज प्रमोद आमच्यापासून दूर जाताना सामना करेल फलंदाज विजय. नावामध्ये विजय, व्ही फॉर व्हिक्टरी. बघूया कशा प्रकारचा खेळ करतो ते बघायचं आहे. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कुठल्या प्रकारचा संपर्क झालेला नाही. चांगली गोलंदाजी शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये बघायला मिळते प्रमोद द्वारा. जबरदस्त गोलंदाजी, नियंत्रण प्रमोद पाटील बघायला मिळते गोलंदाजीमध्ये. ज्याप्रमाणे एकेकाली ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅग्रा अशा प्रकारची गोलंदाजी करायचा, फक्त नियंत्रण गोलंदाजीमध्ये असायचे त्याच्या. पुन्हा एकदा प्रमोद चेंडूला ड्राईव्ह केलेला, जमीन लगत क्षेत्ररक्षक झेपावते ऑफसाईडला. चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. सहज गत्या दोन धाव पूर्ण करतोय विजय. मात्र तिसऱ्या षटकामध्ये धावांवर पूर्णपणे ब्रेक लावलेला, लगाम लावलेला आहे. धावसंख्या धावपळकावर 21, चार गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू बघूया, या चेंडूवर काय घडते ते बघायचं. विजय स्ट्राईकवर आहे, विजय खेळतोय वैयक्तिक दोन धावांवर, त्याला साथ देतोय राजेश खेळते वैयक्तिक एक या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील, चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे, चेंडू येतो तो सीमारेषेकडे. चांगले क्षेत्ररक्षण, क्विक थ्रो बघूया. धाव घेण्याचा प्रयत्न इथं यशस्वी, दोन धाव पूर्ण केलेले आहेत. आणि अशा प्रकारे तीन षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपळकावर धावा आहेत 23-24 धावांचं लक्ष या सामना जिंकण्यासाठी जे डी स्पोर्ट्स टेमगर पाडा या संघाला. तत्पूर्वी या दोन्ही संघाचे संघनायक आपली ऑफिशियल नोंद करून घ्यायची आहे आणि लगेचच नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. जय बजरंग कारिवली आणि साईकृपा डुंगे. प्रदीपजी म्हात्रे आणि तसेच मी विनंती करते कमलाकर पाटील या आपण नाणेफेक करण्यासाठी. दिवा स्पोर्ट दिवा या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत दोन्ही 40+ त्यांना विनंती करते आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. आणि दोन्ही संघांच्या संघनायकाने लवकरात लवकर या आपण नाणेफेक करण्यासाठी वेळेसंदर्भात आम्हाला सर्व संघांनी सहकार्य करायचं आहे. वेलकम विनोद, साईकृपा डुंगे संघाचे संघनायक आणि भारत जय बजरंग कारिवली संघाचे संघनायक. या स्पर्धेसाठी स्पेशल कॉईन आहे. कॉईनची एक बाजू आहे सरपंच उपसरपंच चषक आणि दुसरी बाजू आहे ती म्हणजे वीर तानाजी क्रीडानगरी दापोडे. मान्यवरून विनंती करतो आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. नाणेफेक झालेली आहे, नाणेफेक जिंकलेली आहे ती साईकृपा डुंगे संघाचे संघनायक विनोद भगत याने. विनोद काय निर्णय? फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. वेल कमी आहे, कसं वाटते हा शो? गावदेवी 40+ ओवली या संघाचा निर्धारित चार षटकांचा सामना आहे. खूप सुंदर आयोजन केलं ओवली संघाने, आम्हाला इथे खेळायला संधी दिली, आभार आहे मी त्यांचा. ऑल दी बेस्ट, तुझ्या संघाला खूप खूप शुभेच्छा. भारत आपण नाणेफेक हरलेला, सुरुवातीला आपल्याला फलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40+ करायला लागतील कारण ग्राउंड तसं आहे. कोण फलंदाज असतील 50 धाव पूर्ण करण्यासाठी? फलंदाज सगळेच चांगले आहेत पण दिवस कोणाचा चांगला आहे ते बघायचं आज. आज राष्ट्रीय सण देखील आहे भारताचा, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. काय संदेश असेल तुमच्याकडून? प्रथम सर्व भारतीयांना या प्रजासत्ताक दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतोय.
ऑल द बेस्ट तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. तर नाणेफेक झालेली आहे दोन संघांमध्ये. नाणेफेक जिंकलेले साई कृपा डोंगे संघाचे संघनायक विनोद भगत याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जय बजरंग कारिवली या संघाला पाच रन केलेले आहे फलंदाजीसाठी. मी आपणास घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स प्रमोद पाटील. धन्यवाद जयवंत. खरोखर जबरदस्त असा हा आजचा दिवस मित्रांनो, सुपर संडे म्हटलं तरी वावगळ ठरणार नाही, कारण याच दिवशी संध्याकाळी या चषकावर या मानाच्या स्पर्धेचा मान कोण घेऊन जाणार आहे ते पाहायचं आहे. पुन्हा एकदा मी तमाम सर्व भारतवासियांना प्रजासत्ताक दिनाची शुभेच्छा देतोय. तसेच या क्रीडानगरीमध्ये असलेले मान्यवर, तसेच खेळाडू, तसेच दर्शकांना त्यांचं आभार मानतोय. खरोखर ही स्पर्धेला तुम्ही रंग चढवलेला आहे, कारण प्रत्येक रिक्षावाल्याला पॅसेंजरची गरज असते, प्रत्येक डॉक्टरला पेशंटची गरज असते, तसेच प्रत्येक स्पर्धेला दर्शकांची साथ लागला असते. तर एक पाळीचा खेळ इथं समाप्त झालेला आहे मित्रांनो. जो सामना सुरू झालेला आहे तो जयदुर्गा तेमघरपाडा आणि गावदेवी अंजूर. तर गावदेवी अंजूर या संघानं 23 धावा इथं केलेल्या आहेत 18 चेंडूमध्ये आणि 24 धावांचं आव्हान इथं ठेवलेलं आहे जेडी तेमघरपाडा या संघापुढं. तर बघूया काय होतं तीन षटकांमध्ये. आपण जर विचार केला जयदुर्गा टेंगरपाडाचा, तर दिनेश पहिल्या पॉवरप्लेच्या षटकामध्ये, पॉवरप्लेचा षटक नव्हता सॉरी, तर 6 धावा दिल्या होत्या. त्यानंतर रामो यांनी 12 धावा दिल्या होत्या. त्यानंतर प्रमोद यांनी 5 धावा दिल्या होत्या. खरोखर जबरदस्त असे गोलंदाजीचं प्रदर्शन इथं करताना तिन्ही गोलंदाज दिसले. त्यावेळेस तर 23 धावा इथं जमा झाल्या आणि 24 धावांचं आव्हान, एक माफत आव्हान म्हटलं तरी वावगळ ठरणार आहे. कारण जयंत पाटील, सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की हवेचा जो वेग असतो तो पूर्वेकडून पश्चिमेकडे असतो, डावखुरा फलंदाजा मोफत असतो. तर त्या संध्याकाळचं जर आपण वेळा बघितली तर राईटिया फलंदाजा मोग ही क्रीडानगरी ठरते. तर 3 षटकांचा खेळ, एक परीचा खेळ पुन्हा एकदा सुरुवात होते. फलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू चेंडूला शॉटन पूल केलेला चेंडू आता मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण करतोय. इतक्या 3rd टप्प्यामध्ये कलेक्ट करतोय, त्याचा फायदा फलंदाज घेतोय की नाही ते पाहायचं आहे. खरोखर जर डायरेक्ट थ्रो जर जलद रीतीने थ्रो आला असता जेवण, तर पंचांना विचार करावा लागला असता. 2 धावा इथं अर्जित करतोय फलंदाज. 2 धावाणी संघाची धावसंख्या, श्री गणेशा फक्त 2 धावाणी, स्वतःचा आणि संघाचा श्री गणेशा होतोय 2 धावाणी. आजच्या दिवसातील निखिल पाटील आमच्या सोबत गुणलेखकची भूमिका अदा करतात. पुन्हा सज्ज होते गोलंदाज. मच्छिंद्र जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटमॅन कुठे प्रसाद संपर्क होत नाही, चेंडू जातोय शॉट पॉईंटच्या दिशेकडे रवाना होतोय. 1 धाव इथं अर्जित केले, पंचांचा बाईचा इशारा आलेला आहे रन कशावर येत, पण रन होणे गरजेचं असतं. एक धावा संघाची धावसंख्या वाढलेली आहे, संघाची धावसंख्या होते ती 3. तर ह्यानंतरचा होणारा सामना खांडपे आणि ओवली या दोन्ही संघांनी तयार राहायचा आहे. मच्छिंद्र पुन्हा सज्ज होतोय. आता मात्र लाभ केला चेंडू, चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षण खाली आणि सुंदर झेलचं प्रदर्शन होत नाहीये. आयुष्यमान भोचा आशीर्वाद देतोय फलंदाजाला. तोपर्यंत 2 धावा इथं पूर्ण करतात, चुकी करतोय आणि चुकीला माफी नाहीये असं म्हटलं जातं. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होतोय ती 3-5. पुन्हा एकदा सज्ज होतोय मच्छिंद्र. आता मात्र शॉट अँड पूल केला चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये, एका टप्प्यात कलेक्ट करतोय का नाही ते पाहायचं आहे, दुसऱ्या प्रयत्नात कलेक्ट करतोय बघूया. 2 धाव पूर्ण करतोय की नाही फलंदाज. आणि 2 धावा इथं अर्जित झालेले आहेत आणि 2 धावाने पुन्हा एकदा स्कोर बुकवर धावसंख्या झालेली आहे ती 7. मच्छिंद्र पुन्हा एकदा पुढच्या जेवण टाकण्यास सज्ज होतोय. खरखर चांगली कामगिरी करतोय. आता मात्र एक पंडित जीवनदान दिलेला आहे त्यांना, आता जीवनदानचा पुरेपूर फायदा उचलताना दिसतोय आणि जीवनदान किती महाग ठरतोय ते पाहायचं आहे. मच्छिंद्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता तर पुन्हा एकदा जोरात मारण्याची पता लिडिंग एज लागते आणि पहिला हादरा बसतोय जीडी टेमघरपाडा या संघाला.
करायचे पहिले आम्ही सहकार्य करायचं आहे का जय दुर्गा तेमकर मला पहिला हद्रा बसतोय जेवण पाटील काय म्हणायचंय थोडासा अडचणीत सापडतोय आता मात्र जय दुर्गा टेमघरपाडा निश्चितच मी एस टी रक्षिकाचे प्रशंसा करेन अप्रतिम झेल टिपला एसट्यांच्या मागे सतीशाने आणि पहिला फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे ते मच्छिंद्र याला त्यांची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज येतोय संतोष थोडासा आपल्या पॉवरफुलने अडथळा निर्माण झाला होता पंच डेड बॉलचा इशारा करत आहेत मात्र बघूया संतोष या नावानं संतोष म्हणजे आनंद निखिल आणि त्याचा आनंद तोच आपल्या संघाला देतोय की नाही फलंदाच्या द्वारे ते बघायचं आहे पुन्हा सज्ज होते मच्छिंद्र स्टेप आउट केला जोरात मारला चेंडू चेंडू हा वेत आहे क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि झेल पुन्हा एकदा सोडतोय पुन्हा एकदा जीवनदान देतोय तोपर्यंत दोन धावा इथं पूर्ण करतोय दोन धावा आणि संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या होते ती नऊ निश्चितच प्रमोद पाटील दोन झेल सोडले आहेत एक राजेश याने झेल सोडला दुसरा झेल सोडला प्रसाद येणे आणि कुठे ना कुठेतरी हे दोन झेल खूप महागात ठरतील गावदेवी अंजुर या संघाला खरोखर गोलंदाज जेव्हा चांगली गोलंदाजी करतात तेव्हा क्षेत्ररक्षण त्यांना साथ द्यायला हवी आणि असे झेल जर सोडले तर खरोखरच परिणाम पराभव पत्करायला लागेल तर एक षटकाचा खेळ इथं समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या झाली ते एक बाद नऊ पंडित बाद झालेल्या अवघ्या चार धावांवर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आलेला आहे तो संतोष दोन धावावर खेळतो आणि दिनेश मात्र ओपनिंग जोडीला आलेला हा फलंदाज दोन धावावर खेळतोय आता मात्र बघायचं आहे की बारा चेंडूमध्ये पंधरा धावीचं समीकरण कशा पद्धतीने पार करतायत फलंदाज जय दुर्गा टेमघरचे फलंदाज निश्चितच प्रमोद पाटील एकंदर जर आपण विचार केला सामन्याला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आठची सरासरी होती प्रति षटकामागे हा सामना जिंकण्यासाठी आता मात्र पाहतो आपण पहिल्या षटकामध्ये नऊ धावा आणि येणारे चेंडू असतील आता बारा आणि धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी पंधरा धावांची आवश्यकता आहे शॉर्ट चेंडू होता हलक्या हाताने टटवला चेंडू चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण करतोय जोपर्यंत फेकी होते तोपर्यंत घातक ठरला असता जर एस टी रक्षकाने कलेक्ट केला असता चेंडू कारण दोन धावायचं अर्जित करत आहेत फलंदाज कुठेतरी चुकी झालेली आहे जयवंत पाटील आणि चुकीला माफी नाहीये दोन धावा अर्जित झालेले आहेत निश्चितच गावदेवी अंजूर संघ जर हा सामना पराभूत झाला तर निश्चितच टर्निंग पॉईंट काय असेल ते त्यांचं डिसाल क्षेत्ररक्षण दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आलेला आहे अनिल आणि पहिल्या चेंडूमध्ये दोन धावा इथं दिलेल्या आहेत आता मात्र पाहायचं की अकरा चेंडूमध्ये तेरा धावांची गरज आहे जय दुर्गा टेमघरपाडा या संघाला चला वेळे आम्ही सहकार्य करायचं स्पीडअप करायचं आहे पुन्हा एकदा सज्ज होतोय अनिल पुढचा चेंडू टाकणार सज्ज होते फलंदाज जोरात मारण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये बीट करतोय फलंदाज मात्र इष्टरक्षक चांगली कामगिरी करतोय निर्धाव चेंडू जातोय समीकरण थोडस बदललं गेलेलं आहे दहा मध्ये तेरा धावांची गरज आहे शॉर्ट चेंडू चेंडूला मारलेला चेंडू बॅकअप शॉर्टच्या दिशेकडे रवाना होतोय एक धाव पूर्ण करतोय एक धाव आणि संघाची धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या होते ती बारा धावा आता झालेल्या आहेत आणि उर्वरित नऊ चेंडू मध्ये बारा धावांची गरज म्हणजेच निम्मा पल्ला आतापर्यंत पार केलेला आहे स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र करतोय दिनेश आता संतोष याला स्ट्राईक मिळते बघूया संतोष कशा प्रकारे या चेंडूवर खेळतोय
सुरत माळा चेंडू चेंडू येतोय व्हाईट श्लॉंगाच्या दिशेकडे रवाना होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव पूर्ण करतो, दुसरी धावचा प्रयत्न केला जातोय आणि अपयश इथं मिळालेलं आहे. बाद होतोय फलंदाज. धावसंख्या झालेली ते 13, आता मात्र 8 चेंडू मध्ये 11 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. जय दुर्गा टेंगरपाडा या संघाला. खरोखर एक जबरदस्त अशी रणनीती आखलेली. कुठला संघ इथं विजय संपादन करणार आहे ते पाहायचं आहे. रिवर्स शॉट आणि सक्सेसफुल होतोय का बघायचं आहे. चेंडू मात्र जातोय थर्ड मॅनच्या दिशेकडे रवाना होतोय 4 धावांसाठी. आता मात्र समीकरण बदलताना दिसतंय. 7 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न. कहे पे निघाय कहे निशाणा. चेंडू दौड जातोय खरोखर. आता मात्र वापसी करतोय. आता मात्र 6 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे. बघूया कुठला गोलंदाजावर ही जिम्मेदारी देणार ते पाहायचं आहे. कारण 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. जयवंत पाटील काय म्हणायचंय तुम्हाला, कोण इथे हा सामना जिंकणार आहे ते पाहायचं आहे. निश्चितच मी म्हणेन दोन्ही संघांना समान संधी आहे सामना जिंकण्याची, 50-50 चान्स. इथून जर चांगली गोलंदाजी झाली तर गावदेवी अंजुरा संघ विजय संपादन करेल. या उलट 6 चेंडू आणि 7 धावा एक सोपं समीकरण आहे. धावांची गरज. दोन्ही संघांना समान संधी आहे. क्रिकेटचा खेळ आहे मित्र. क्रिकेटच्या खेळामध्ये जर तरची भाषा नसते, अनिश्चितचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत काही म्हणू शकत नाही. 7 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. स्ट्राईकला असणार आहे फलंदाज संदीप. बघूया संदीप कशा प्रकारे आपला अकाउंट ओपन करतोय आणि कशा प्रकारे आपल्याला संघाला जिंकून देणार की नाही त्या उलट चांगल्या प्रकारे गोलंदाजी करून आपल्या संघाला विजय मिळवून देईल का. गोलंदाज विजय. विजयाचा पहिला चेंडू कट केलेले. चेंडू जातोय पॉइंट आणि कव्हरच्या मधोमध क्षेत्राचा धावतोय. एक धाव पूर्ण करतो, दुसरी धावचा प्रयत्न केला जातोय. तर बघूया पंचांचा बोट आकाशात आणि खेळाडूला जायला लागेल खेळाडू कक्षात. पुन्हा एकदा एक गडी बाद होतोय. जेडी टेमघरपाडा या संघाचा.